कितीही जंक फूड फास्ट फूड खाल्लं तरी पण ब्रेकफास्टमध्ये वाफळलेले पोहे खाल्ल्याशिवाय पोट भरत नाही असे हे स्वादिष्ट असे पोहे। तर आज आपण बटाटा पोहे कसे बनवायचे याची रेसिपी पाहणार आहोत। पोह्यांचे बरेच प्रकार आहेत, मटार पोहे, कांदा पोहे। तर आज आपण बटाटा पोहे कसे बनवायचे ते पाहणार आहोत। आवडीनुसार तुम्ही वरून कांदा टोमॅटो घालू शकता। तर सर्वात आधी आपण साहित्य पाहूया। हे पोहे आपण दोन लोकांसाठी बनवत आहोत। तर इथे मी पोहे घेतले आहेत, मोठे दोन बाउल भरून पोहे घेतले आहेत। यानंतर आपण इथे खोबरं किसून घेतलं आहे, मटार घेतले आहे, दही घेतलं आहे, चवीनुसार साखर घेतली आहे, हिरवी मिरची, कढीपत्ता, जिरा, मोहरी, थोडीशी हळद घेतली आहे। त्यानंतर आपण बटाटे घेतले आहेत, ते बटाटे पोहे आहेत, त्यामुळे आपण दोन बटाटे घेतले आहेत, टोमॅटो आणि कांदा। कांदा टोमॅटो हे ऑप्शनल आहे। सर्वात आधी आपण बटाट्याचे सालं काढून घेणार आहोत आणि त्याच्या पातळ अशा चकट्या करून घेणार आहोत। पातळ करून घ्यायच्या आहेत जेणेकरून त्या पटकन शिजतील। साधारण अशा प्रकारे मी बटाट्याच्या चकट्या करून घेत आहे। हे आपल्याला वाफेवर शिजवायचे आहेत। बरेच लोक याचे मोठे मोठे तुकडे करतात पण ते तुकडे पोह्यांमध्ये शिजत नाहीत आणि करकर लागतात, तर ते चवीला अजिबात चांगले लागत नाही। जर बटाटा पोहे बनवायचे असतील तर बटाट्याच्या पातळ अशा चकट्या करून घ्यायच्या आहेत। पोहे करण्या अगोदर आपण बटाटा आणि हिरव्या मिरच्या चिरून घेणार आहोत आणि सर्वात शेवटी आपण टोमॅटो आणि कांदा हा चिरून घेणार आहोत। जर तुम्हाला वाटत असेल कांद्याचा वास येतो किंवा कांदा कडू होईल तर कांदा पोहे झाल्यानंतर चिरला तरीही चालेल। तर इथे मी कांदा आणि टोमॅटो लगेच बारीक चिरून घेणार आहे। शक्य तितकं बारीक चिरून घ्यायचं आहे कारण आपल्याला हे वर टाकायचं आहे। जर मोठे मोठे कांदे आणि टोमॅटो चिरले तर ते चांगले दिसत नाही। तर इथे मी पोहे भिजून घेणार आहेत। बरेच लोक चाळणीत पोहे भिजून घेतात पण मी अशा प्रकारे पोहे भिजवते की जेणेकरून पोहे व्यवस्थित भिजले जातात, जास्त भिजत होत नाही। पाण्यातून उपसून असे वर काढून ठेवणार आहोत आणि ही डिश आपण मिसळायला ठेवणार आहोत। तर फोडणीसाठी मी इथे दोन पळ्यात तेल घेतलं आहे। तेल आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर तेल गरम झालं की आपण यामध्ये आधी मोहरी घालणार आहोत आणि त्यानंतर जिरं घालणार आहोत। मी नेहमी सांगते की मोहरी आधी घालायची आणि त्यानंतर जिरं घालायचं। यामध्ये आपण हिरवी मिरची, बटाटा आणि मटार घालणार आहोत। हे मटार फ्रोझन मटार आहेत। जर तुमच्याकडे फ्रेश मटार असतील तर अगदी छान, तेही खूप छान लागतात आणि दिसतातही छान हिरवेगार। यानंतर आपण कढीपत्ता थोडासा तोडून टाकला आहे कारण हा कढीपत्त्याची पानं खूप मोठी होती। बटाटा शिजला आहे तोपर्यंत मी इथे पोह्यांवर साखर, मीठ आणि दही घालत आहे। दही हे ऑप्शनल आहे पण मी लिंबूच्या जागी दही वापरलं आहे। दह्याने खूप छान चव येते आणि पोहे आपले कोरडे होत नाही। बऱ्याचदा असं होतं की पोहे केल्यानंतर ते कोरडे होतात आणि खाताना छातीत बसतात, तर असं होऊ नये म्हणत त्यामध्ये 2 चमचे दही घालायचं। दह्याने ते छान मऊ होतात, मॉइश्चर त्यामध्ये राहतं। तर इथे मी बटाट्यामध्ये हळद घातली आहे, हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे। यानंतर आपण यामध्ये पोहे घालणार आहोत आणि हे मिक्स करणार आहोत। जर तुम्हाला पोह्यांमध्ये दही घालायचं नसेल तर तुम्ही 2-3 चमचे पाण्याचा शिपकाही पोह्यांवर मारू शकता की जेणेकरून ते कोरडे होणार नाही। अगदी थोडं पाणी घ्यायचं आहे नाहीतर पोह्यांचा पुन्हा गोळा तयार होईल, चिखल होईल। तुम्ही ते पाहू शकता हे पोहे छान वाफळले आहेत आणि याचा कलरही अगदी सुरेख आला आहे। कदाचित कॅमेऱ्यामध्ये व्यवस्थित दिसत नाही आहे पण याचा कलर खूप छान आला आहे। सर्वात शेवटी आपण यावर कांदा आणि टोमॅटो घालणार आहोत आणि खाण्यासाठी तयार आहेत गरमागरम पोहे। रेसिपी आवडली असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।